महाराष्ट्राचे युथ आयकॉन कर्जतचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांच्यावर ईडीद्वारे कारवाई करण्यात येत आहे. कन्नड येथील साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केंद्रीय तपास यंत्रणांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी करण्यात येत आहे. आदरणीय रोहितदादा पवार यांनी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम युवकांना जोडण्याचा प्रयत्न केलेला होता. काही एमपीएससीचा विषय असेल, इतर जे काही तरुणांचे विषय होते, त्या महत्वाचे विषय त्यांनी विधानभवनमध्ये मांडले होते. त्याचा राग, त्याचा तिरस्कार म्हणून महाराष्ट्रातील सरकार व केंद्र सरकार हे आमदार रोहितदादा पवार यांच्या मागे लागलेले आहे. रोहितदादा पवार यांना अनेक वेळा त्या ठिकाणी भाजपमध्ये बोलवण्यात आलेलं आहे, पण रोहितदादा पवार त्या पक्षात जात नाहीत म्हणून द्वेषापोटी त्यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तमाम युवकांना माहित आहे की या महाराष्ट्राचं भविष्य कोण आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सावली म्हणून रोहितदादा पवार यांच्याकडे बघितलं जातं. अशा प्रकारे रोहितदादा यांना त्रास देऊन महाराष्ट्रातील युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे भाजप शासित सरकार करत आहे, त्याचा मी आज इथं तीव्र निषेध करतो. सन्माननीय आमदार रोहितदादा पवार यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सदरच्या प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं कारवाई करण्यात आलेली आहे. त्या कारवाईच्या विरोधात त्यांनी न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि येणाऱ्या काळात आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालय हे नक्कीच रोहितदादा पवार व त्यांच्या बारामती अॅग्रो याला न्याय देईल आणि सन्माननीय रोहितदादा पवार तसेच महाराष्ट्रातील जे पुरोगामीचे नेतृत्व आहे त्यांना दाबण्याचा प्रयत्न वारंवार हे गव्हर्नमेंट ही सरकार करत आहे, त्याच्या विरोधात येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता त्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.